तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सर्व धर्म समभाव हे प्रत्येक वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना आपलं कुटुंब म्हणून त्यांनी स्वीकारले. आज कुठे ती भावना? यावेळेस शिवाजी महाराजांच नाही आहे पण त्यांचे विचार तर आपल्या आपण नेहमी सांगत असतो. त्यांच्या विचाराचा आधार घेऊनच आजपर्यंत आणि त्यांच्याबद्दल जर थोडी जरी आस्था थोडी म्हणजे भरपूर आस्था तर आहेच असं सगळे म्हणतात पण ते कृतित्व दाखवून दिसून आली पाहिजे. महाराजांचं एक तर तुम्ही आता सगळे इतिहास थोडाफार प्रमाणात सगळ्यांनी वाचता अफगाणिस्तान पाकिस्तान आपलं हिंदुस्तान बांगलादेश हे ते हा एक अखंड हे होतं ना. आज अफगाणिस्तान इतर पडला अफगाणिस्तान बाजूला गेला इतर पडला पाकिस्तान बाजूला गेला आपलं हिंदुस्तान वेगळं झालं बांगलादेश तिकडे झालं आज 29 राज्य अजून जर ह्याच्यात आत्ता जर सावरलं नाही हे का झालं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विसर पडला त्यावेळेस जे कोण राज्यकर्ते असतील हे बघा नाव हे महत्वाचं नाही पक्ष कुठला हे महत्वाचं नाही त्या राज्यकर्त्यांनी त्यांना विसर पडला म्हणून आज आज परिस्थिती आपल्याला वापर निर्माण झाली. इथं वस्तुस्थिती आहे तर ते नसते तर आज एवढं मोठं असतं किती मोठी अजून किती मोठी ताकद असते म्हणून आज जर अजून जर त्यांचा विचाराचा विसर जर पडत असेल आणि प्रत्येकजण सोयीप्रमाणे सर्व धर्म समभावाची जर उत्पन्न संकल्पना किंवा जो विचार त्याची मांडणी करत असतो एक सांगा ना महासत्ता लांब राहिली हे देशाचे महातुकडे व्हायला किती वेळ आली नाहीतरी आता मला सांगा काय चाललं आपल्याला दिसतंय ना. महाराष्ट्राचं घ्या कोण विदर्भाची मागणी करतील कोण कोण मराठवाड्याची मागणी करेल खानदेशची मागणी करतील कोकणाची पश्चिम महाराष्ट्र हे किती तुकडे करणार आहे विचार करा ना किती तुकडे होतील आणि हे फक्त ते भौगोलिक तुकडे हे तर हा एक विषय एक भाग झाला पण तिथले लोकांचे जे राहणारे लोक आहेत त्यांच्या त्यांना त्यावेळेस जसं अजून लोक सावरू शकले नाही ज्यांचे कुटुंब हल्ले झाले हे झाले झाले असं जर होत झालं तुम्ही मला सांगा ना आज तुमच्या आमच्या कुटुंबाची वाता होणार नाही का. प्रत्येक ठिकाणी राजकारण येऊ शकत ठराविक मुद्दे जे असतात त्याच्याशी तडजोड होऊ शकत नाही तुम्ही उद्या कसे ह्या विचाराशी शिवाजी महाराजांच्या विचाराशी तडजोड केली तर अजून काय राहणार कशाची मग काय करा तडजोड.